महाराष्ट्र के विदर्भ में एक शख्स ने एक ऐसी लाइब्रेरी का निर्माण किया है जिसके जरिए 18,000 कैसेट में 50,000 नामांकित लोगों की आवाज को रिकॉर्ड किया गया है। पिछले 30 वर्षों से असलम खान नामक शख्स ने कैसेट में आवाजों की रिकॉर्डिंग कर रहा है। विश्व के किसी भी व्यक्ति के भाषण, संदेश या इंटरव्यू होंगे, उसे अगर पाना हो तो गूगल के साथ बाद अब यवतमाल दिग्रस के असलम खान के पास पा सकते हैं, जिनकी इन कैसेट की लाइब्रेरी में कुल 50,000 लोगों की आवाज़ असलम खान ने रिकॉर्ड करके रखी है, जिसमें महात्मा गांधी, बाबा साहेब अम्बेडकर, जान केडी, ओसामा बिन लादेन, बीबीसी लंदन, वॉइस ऑफ अमेरिका, वॉइस ऑफ जर्मनी, आकाशवाणी मुंबई के साथ अनेक रेडियो स्टेशन पर प्रसारित होने वाली कार्यक्रम और विश्व भर के कई नेताओं के भाषण का संग्रह आपको देखने को मिलता है। यवतमाल जिले के दिग्रस रहवासी असलम खान ने पिछले करीब 30 वर्षों से इस कैसेट संग्रह का निर्माण किया है, जिसके जरिए हजारों कार्यक्रम रिकॉर्ड कर अब तक रखे गए हैं। हे मी रिकॉर्डिंग के लिए लिया है जगात माझ्या मते कुणीच के लिए नसे रेडिओवरून रिकॉर्डिंग हे रेडिओचं पूर्ण रिकॉर्डिंग रेडिओवरून केलेली आहे आणि आज ही करत असतो मी कारण दुर्मिळ कॅसेट भेटत असते मला काही आणि रिकॉर्डिंग जे चांगले चांगले मुलाखती आजही येतात या टी व्हीच्या काळात या इंटरनेटच्या काळात तरी आज मी मुलाखत रिकॉर्ड करत असतो आणि माझ्याजवळ जे कार्यक्रम आहेत ते मी सांगितलं की मोठ्यापासून लहान्यापर्यंत आणि फोनिंग कार्यक्रम जे असतात आणि लोक खेड्यातले लोक, गावातले लोक, शहरातले लोक फोन करून आकाशवाणीला फोन करून आपले आवडीचे गाणे ऐकतात आणि संभाषण करतात ते संभाषण आणि गाणी माझ्याजवळ रेकॉर्ड आहे। मी म्हणतो ना की जगातले सगळे मोठे लोकांचे आवाज रेडिओच्या माध्यमातून जे ऐकवण्यात आली ते माझ्याजवळ रेकॉर्ड आहे। म्हणजे मी एक हे सांगतो की लंडनची महाराणी मलिका एलिझबेथ त्यांचे लग्नाची कॅसेट कार्यक्रमाची कॅसेट माझ्याजवळ आहे आणि ते अशी की बीबीसीनं त्यांचे वार्षिक म्हणजे त्यांचे लग्नाचे याच्यावर भेट दिली होती त्यांनी ते कार्यक्रम ऐकवलं होतं 1950 कार्यक्रम आहे तो या तऱ्हेनं ऐतिहासिक कार्यक्रम माझ्याजवळ जवळ जवळ रेकॉर्ड केलेले आहे रेडिओच्या माध्यमातून। लगभग 50,000 लोकांचा आवाज आहे आणि माझ्याजवळ व्हॉइस ऑफ अमेरिकेचा एक कार्यक्रम आहे हॅलो इंडिया तर त्यांचे पूर्ण बहुतेक कार्यक्रम म्हणजे 95% कार्यक्रम माझ्याजवळ रेकॉर्ड आहे आणि ते कमीत कमी 4,000 लोकांची फोनिंग कार्यक्रम टेप आहे माझ्या।